Hello, my dear friends, and welcome back to Global Online University. I am Aishwarya. This is our 9th lecture. And या आधीच्या सर्व लेक्चर्सची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्लेलिस्टची लिंक वरती आय बटनमध्ये मिळत असेल तर तिथे तुम्ही चेक करू शकता. लॉजिकल रिझनिंग हा युनिट आपण स्टार्ट केला होता आणि त्या युनिटसाठी आज आपण सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत 2011 पासून तर 2015 पर्यंत. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला. पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना म्हणजे ही की महाराष्ट्र सेट पेपर वन च्या प्रिपरेशन साठी आम्ही एक नवीन बॅच लॉन्च केली आहे जी 26 सप्टेंबरची आपली महाराष्ट्र सेटची जी परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला पूर्णपणे प्रिपेअर करणार आहे. या टेस्ट अंतर्गत तुम्हाला 50 संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येतील. त्या टेस्ट सिरीज मध्ये प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 प्रश्न मिळणार आहेत. तर सरासरी तुमच्याकडे 2500 प्रश्न असतील आणि ते प्रश्न तुम्हाला अनलिमिटेड अटेम्प्ट साठी मिळणार आहेत. तुम्ही कितीदा एका टेस्टला अटेम्प्ट करू शकता आणि आपली प्रॅक्टिस जास्तीत जास्त करू शकता. सोबतच तुम्हाला सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्सही देण्यात येतील. त्यांच्या PDF सोल्युशन्ससोबत तुम्हाला फुल सिलेबसवर नोट्स मिळतील, फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स देखील मिळतील. आता हे सर्व तुम्हाला फक्त 999 मिळणार आहे. तर कुठलीही वाट न बघता लगेच या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा, 999 ही फीस पे करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला आणि आपण सरळ प्रश्नपत्रिकेला सॉल्व्ह करूया. तर आपल्याला ही पहिलीवाली फर्स्ट जो आपण पेपर घेतला आहे हा पेपर आहे ऑगस्ट 2011 पहिला सेट. तर बघू आपण लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न कुठे आहेत. तर बघा हा जो 30th प्रश्न आहे हा पहिला प्रश्न आहे आपला लॉजिकल रिझनिंगचा. आणि काय म्हणतात आपल्याला प्रश्न. शीला म्हणाली रमेश हा माझ्या आईच्या भावाचा मुलगा आहे. म्हणजे शीला च्या आईच्या मदर भावाचा ब्रदर मुलगा आहे रमेश. तर आपल्याला काय विचारलंय, रमेश आणि शीला, रमेश शीलाचा कोण, तर कझन. किती सोपं आहे, मामे भाऊ. उत्तर इज डी. बघूया नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न काय आहे, स्टेटमेंट दिलं आहे आणि अझम्पशन दिलं आहे. आपल्याला सांगायचं आहे की कोणतं अझम्पशन त्या स्टेटमेंटवर बेस्ड खरं आहे. तर बघा स्टेटमेंट काय आहे, जर तू तुझा गृहपाठ या आठवड्या अखेरपर्यंत व्यवस्थितपणे पूर्ण केलास तर आपण सहलीला जाऊ, वडिलांनी मुलास सांगितले. तर यात कसं आहे ना की आपल्याला हे गृहित धरावं लागतं की हे जो स्टेटमेंट आहे हा बरोबर आहे आणि प्रश्न विचारायचा का बरं. ठीक आहे, वाय वाय दिस स्टेटमेंट इज करेक्ट. बिकॉज बघू आता आपण पहिलं आपल्याला अझम्पशन काय म्हणत आहे, मुले सामान्यपणे गृहपाठ टाळतात. बरोबर आहे. दुसरं काय म्हणत आहे, मुलांना सामान्यतः गृहपाठ आवडत नाही आणि ते सहलीला जाणे पसंत करतात. हेही बरोबर आहे. या स्टेटमेंटवर डिपेंडेंट जर आपण एक प्रश्न विचारला स्वतःला वाय आणि त्याचे उत्तर आपल्याला या दोन अझम्पशन्समध्ये मिळत आहेत तर जो उत्तर आपल्याला मिळतो आहे तो करेक्ट असतो. तर त्यानुसार हे दोनही उत्तर बरोबर आहेत म्हणून आपल्याला ऑप्शन असायला पाहिजे आपलं सी. ओके, चल बघू आता नेक्स्ट प्रश्न कुठे आहे. हां, नेक्स्ट प्रश्न आपल्याला काय म्हणत आहे की आपल्याला दोन स्टेटमेंट्स दिले आहे, 1 आणि 2, आणि त्यांचे दोन कन्क्लुजन्स दिले आहे, पी आणि क्यू. यू हॅव टू टेक द 2 स्टेटमेंट्स टू बी ट्रू. दोन्ही स्टेटमेंट्स आपल्याला ट्रू आहे म्हणून मानायचं आहे आणि डिसाईड करायचं आहे की त्यांचे जे दोन कन्क्लुजन्स आहे ते त्यांना फॉलो करताय की नाही करताय. ठीक आहे, तर मग बघू आपण आपल्याला स्टेटमेंट्स काय दिलं आहे. आता बघा हा जो क्वेश्चन आहे हा वेन डायग्रामवर सॉल्व्ह होतो आपल्याला माहितीच आहे. काय म्हटलं आहे, ऑल टायपिस्ट आर स्टेनोग्राफर्स. ऑल टायपिस्ट आर स्टेनोग्राफर्स. मग म्हटलंय सम स्टेनोग्राफर आर गर्ल्स, तर आपण याला असं बनवू, सम स्टेनोग्राफर्स आर गर्ल्स. मग काय म्हणताय कन्क्लुजन बघा काय आहे, सम टायपिस्ट आर गर्ल्स. तर टायपिस्ट आणि गर्लमध्ये कुठेच रिलेशन नाही आहे म्हणून हा चुकला. मग म्हणताय नो टायपिस्ट इज अ गर्ल, तर हा बरोबर आहे. एकही टायपिस्ट गर्ल नाही आहे. बरोबर आहे. तर मग क्यू आन्सर, क्यू बरोबर आहे. आणि क्यू कुठे म्हणतं, इथे कन्क्लुजन क्यू फॉलो होत आहे फक्त, तर ऑप्शन बी करेक्ट आहे.
बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे. आपल्याला हा जो क्वेश्चन मार्क आहे हा रिप्लेस करून इथे ॲक्युरेट वर्ड टाकायचं आहे. फटेक रनिंग म्हणजे आपण धावलो की आपल्याला थकवा येतो, आपण उपवास केला की आपल्याला भूक लागते. ऑप्शन सी इज करेक्ट. व्हेरी गुड. तर हा झाला आपला एक लॉजिकल रिझनिंग वर्ड 2011 पेपर सॉल्व. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या पेपरकडे. तर बघा हा पेपर आहे नोव्हेंबर 2011 आणि हा थर्टी एथ जो क्वेश्चन आहे हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. काय म्हणते क्वेश्चन? एका कुटुंबात 3 पुरुष आहेत, त्यात 2 मुले आणि 2 वडील असतील, तर त्यामधील सर्वात लहान आणि सर्वात वडील पुरुषाचा सर्वात लहान पुरुष सर्वात वडील पुरुषाचा कोण? तर 3 पुरुष आहेत म्हटलं आहे, तर 1, 2 आणि 3. तर काय म्हटलं आहे? त्यात 2 मुले आहेत. तर बघा हा फर्स्ट मुलगा हा दुसरा मुलगा आणि काय म्हटलंय? 2 वडील. तर हे पण वडील आहेत आणि हे पण वडील आहेत, बरोबर. तर म्हटलं आहे की सर्वात लहान सर्वात वडील पुरुषाचा कोण? नातू. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. मग म्हटलं आहे, मग प्रश्न काय बघा. 31 परत आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे आणि अझम्पशन दिलं आहे. आपल्याला बघायचं आहे की अझम्पशन कोणतं बरोबर आहे डिपेंडिंग अपॉन द स्टेटमेंट. तर स्टेटमेंट काय आहे बघा, सध्याच्या परीक्षेपद्धतीत योजनाबद्ध बदल आवश्यक आहेत. आणि पहिलं अझम्पशन काय आहे? सध्याची परीक्षा पद्धती कालबाध्य आहे. ओके. सेकंड काय म्हणताय? योजनाबाध्य बदलीमुळे सुधारणा होतील. आता हा जो कन्क्लुजन आहे की सेकंडवाला हा काय म्हणतोय? सुधारणा होतील, फ्युचर सांगितलं आहे त्यांनी. पण कशावरनं सुधारणा होतील? नाही झाल्यात तर? म्हणून हा रिलेटेड नाही आहे. पण फर्स्ट इज रिलेटेड टू द स्टेटमेंट. म्हणून आपण असं ऑप्शन शोधायचं ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय की फक्त पहिलं बरोबर आहे. तर त्यानुसार आपलं ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके. नाउ मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. हां, इथे पण आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे आणि कन्क्लुजन दिलं आहे. आता हा वेन डायग्रामवर सॉल्व होतो क्वेश्चन. काय म्हटलं आहे? ऑल क्लर्क आर मॉडर्न. सर्वच जे क्लर्क आहेत ते मॉडर्न आहेत. मग म्हटलं आहे सम मेन आर क्लर्क. काही मेन क्लर्क आहेत. तर याचं असं येईल डायग्राम, ऑल क्लर्क आर मॉडर्न, म्हणजे हे झालं मॉडर्न, हे झालं क्लर्क. मग नेक्स्ट काय म्हटलं आहे की सम मेन आर क्लर्क. काही मेन क्लर्क आहेत. कन्क्लुजन काय म्हणत आहे? ऑल मॉडर्न पर्सन्स आर मेन. सर्व मॉडर्न पर्सन मेन आहेत. चुकलं, बरोबर नाही आहे. दुसरं काय आहे? सम मेन आर मॉडर्न. काही मेन मॉडर्न आहेत. तर हे बरोबर आहे, म्हणजे क्यू इज करेक्ट. आणि क्यू करेक्ट आपल्याला कुठे दिसतंय? फक्त कन्क्लुजन क्यू करेक्ट आहे. तर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. तर बघा प्रश्न 33 काय म्हणतोय की आपल्याला इथे ब्लँक ही फिल करायची आहे. अल्फा बीटा, पण इथे दिलं आहे बीटा अल्फा, म्हणजे जो सेकंड येतो तो पहिले दिला आहे. तर ऍक्ट 1 तर सर्वात आधी येतो, त्याच्यानंतर येतो ऍक्ट 2, त्याच्यानंतर येते इंटरमिशन आणि त्याच्यानंतर येते फायनल. पण ओव्हरचेअर म्हणजे होते इंट्रोडक्शन, म्हणून करेक्ट ऑप्शन इथे ओव्हरचेअर असणार आहे. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अच्छा, या पेपरमध्ये इतकेच प्रश्न आहेत. नेक्स्ट पेपर बघूया आपण. हा पेपर आहे फेब्रुवारी, हा पेपर आहे फेब्रुवारी 2013. चला आपण याच्यामध्ये क्वेश्चन्स बघूया. तर बघा हा आपला फर्स्ट प्रश्न आहे. काय म्हटलं आहे? पी इज द ब्रदर ऑफ क्यू. पी इज द ब्रदर ऑफ क्यू. ब्रदर आहे म्हणून पॉझिटिव्ह. मग आहे क्यू इज द सन ऑफ आर. क्यू इज द सन ऑफ आर. मग म्हटलं आहे एस इज आर्स फादर. एस आहे आरचे फादर. व्हॉट इज पी ऑफ एस, म्हणजे पी एसचं काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आहे ग्रँडसन. ग्रँडसन म्हणजे नातू. सो करेक्ट ऑप्शन इज सी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथे आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे आणि अझम्पशन दिले आहेत. आपल्याला बघायचं आहे कोणता अझम्पशन करेक्ट आहे. स्टेटमेंट दिलं आहे मुलांवर शिक्षकांचा अधिक प्रभाव पडतो. वाय असं का बरं? पहिलं अझम्पशन काय म्हणतंय? मुलांचा बराच वेळ शाळेत जातो, बरोबर आहे. दुसरं काय म्हणतंय? मुलांना
त्यांच्या शिक्षक आदर्श मुलांना त्यांचे शिक्षक आदर्श वाटतात, पण हा तितकासा बरोबर नाही आहे. शिक्षकांचा प्रभाव मुलांवर पडतो कारण मुलांचा बराच वेळ शाळेत जातो. हा ऑप्शन बरोबर आहे. तर ऑप्शन वन असणारे करेक्ट म्हणजे फक्त ए इज द करेक्ट ऑप्शन. आता हा नेक्स्ट प्रश्न स्टेटमेंट हा वेन डायग्राम वर सॉल्व होईल. हा काय म्हणतात, ऑल गिल्टी मेन आर प्रिझनर्स. सर्वच जे गिल्टी मेन असतात ते प्रिझनर्स असतात, कैदी असतात. मग म्हणताय नो प्रिझनर इज एज्युकेटेड. कुठलाही प्रिझनर एज्युकेटेड नसतो. आता एज्युकेशन आणि प्रिझनर आणि एज्युकेशन आणि गिल्टीमध्ये काहीच रिलेशन नाही म्हणताय. तर बघू आपल्याला कन्क्ल्युजन काय दिलंय. सम एज्युकेटेड पर्सन्स आर प्रिझनर. आता एज्युकेशन आणि प्रिझनरमध्ये तर काही रिलेशन नाही, तर हा चुकला. मग म्हणताय सम एज्युकेटेड पर्सन आर गिल्टी. परत गिल्टी आणि एज्युकेशनमध्येही काही रिलेशन नाही म्हणजे हा हे चुकला. म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. एकही कन्क्ल्युजन बरोबर नाही आहे. आता आपल्याला 33 दिले आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतात, हा क्वेश्चन मार्क काढायचा आहे आपल्याला. तर वन क्वार्ट आणि लिटर याचं रिलेशन आहे. तर एक क्वार्ट इज जवळपास 0.9 काहीतरी लिटर असते. तसंच आपल्याला वन यार्ड आणि वन मीटरचं जेव्हा आपण कन्वर्जन बघतो तर हे पण 0.9 आसपास असते. त्यातल्या त्यात हे जे पेंट आणि पाऊंड आहे हे लिक्विडसाठी असते. फक्त मीटर आणि फूट जे आहे ते सॉलिडसाठी असते. तर इथे जो हा रिलेशन आहे क्वार्ट आणि लिटरचा, इट इज ऑल अबाउट लिक्विड. म्हणून हे दोन्ही रिलेशन सॉलिडसाठी असायला हवेत. तर पेंट आणि पाऊंड तर आधीच गेलं, मग उरलं मीटर आणि फूट. तर फूटचं रिलेशन इज व्हेरी डिफरंट, म्हणून हा गेला. आन्सर इज मीटर. इतकेच प्रश्न होते याच्यात. नेक्स्ट पेपर बघू आपण. तर हा पेपर आहे December 13. हा पेपर आहे December 13. बघूयात प्रश्न. तर हा आहे आपला पहिला प्रश्न. म्हटला आहे सुरेश अँड विद्या आर कझन्स. सुरेश आणि विद्या कझन्स आहेत. आता कझन्स आहेत म्हटल्यावर आपण डबल हेडेड आरो तर नाही दाखवू शकत, पण सुरेश आणि विद्या कझन्स आहे हे तर ठरलंय. मग म्हणताय माधुरी इज द सिस्टर ऑफ विद्या. माधुरी जी आहे ही विद्याची सिस्टर आहे. मग म्हटलंय गणेश इज द फादर ऑफ सुरेश. गणेश इज द फादर ऑफ सुरेश. देन हाऊ माधुरी इज रिलेटेड टू गणेश. आपल्याला सांगायचंय हाऊ माधुरी इज रिलेटेड टू गणेश. आता हे दोघं एकमेकांचे कझन्स आहेत आणि माधुरी आणि गणेशचं आपल्याला रिलेशन विचारलंय. तर नक्कीच माधुरी गणेशची पुतणी आहे. नीज करेक्ट. सो द करेक्ट आन्सर इज पुतणी. आता हा आपल्याला एक कोड वर्ड दिलाय. बघा एक कोड लँग्वेज दिली आपल्याला. बॅडचा जर अर्थ होते 658, तर आपल्याला फाइंड करायचं आहे फिगचा काय अर्थ होतो. तर सरळशी गोष्ट आहे, आपल्याला ABCD लिहावं लागेल आधी. ABCDEFGHI ओके. आणि बघा इथे ए साठी आपल्याला काय दिसतंय, 5 दिसतंय. तर आपण 5 पासून सुरू करू. तर हे जर का आपण इथे 5 लिहिलं तर इथे 6, इथे 7, इथे 8, इथे 9, इथे 10, 11, 12 आणि हे 13 ओके. तर बघा बॅड बी ए डी. बी म्हणजे 6, ए म्हणजे 5 आणि डी म्हणजे 8. त्यानुसार आपण 658 वर करेक्ट पोचलो आहे. म्हणजे हाच रिलेशन वापरून आपण फिक्सचा पण अर्थ काढू शकतो. तर फिक्ससाठी काय दिलं आपल्याला, फिगचं काय दिलं आपल्याला, FIG. एफ म्हणजे 10, आय म्हणजे 13 आणि जी म्हणजे 11. तर 10 13 11 10 13 11. ऑप्शन बी इज करेक्ट. मग आहे हा 35th क्वेश्चन. 35th क्वेश्चन काय म्हणत आहे आपल्याला, खूपच सोपा प्रश्न आहे हा. महेश इज टॉलर दॅन अरुण. याच्यासाठी आपल्याला डायग्रामच बनवावं लागेल, दुसऱ्याच्यासाठी काहीच होत नसते. बघा महेश इज टॉलर दॅन, आता याला आपण एम लिहूया,
अरुण अरुण इतका असेल ठीक आहे. मग म्हटलं गणेश इज शॉर्टर दॅन अरुण, तर गणेश जो आहे तो अरुणपेक्षा शॉर्टर आहे. मग म्हटलं सीमा इज टॉलर दॅन गणेश, तर सीमा इज टॉलर दॅन गणेश. ओके आता आपल्याला कन्क्लुजन्स बघा काय दिलं आहे. अरुण इज द टॉलेस्ट ऑफ ऑल, अरुण हा आहे, चुकलं. दुसरं आहे गणेश इज शॉर्टर दॅन सीमा, गणेश इज शॉर्टर दॅन सीमा, बरोबर आहे. ओके हे बरोबर आहे. मग काय म्हटलंय सीमा इज टॉलर दॅन महेश, सीमा आता सर्वात मोठी गोष्ट सीमा तर महेशपेक्षा टॉलर नाही आहे हे तर बरोबर आहे. हे तर स्टेटमेंट कन्क्लुजन चुकलंय, पण काय म्हटलंय महेश इज टॉलर दॅन सीमा. आता आपल्याला वाटेल की महेश तर सीमापेक्षा टॉलर आहे तर हे तर बरोबर असायला पाहिजे, पण हा स्टेटमेंट चुकलाय, सॉरी हा कन्क्लुजन चुकलाय, कारण महेश आणि सीमाचं रिलेशन आपल्याला कुठेच दिलं नाही, तर आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की सीमा महेशपेक्षा टॉलर आहे की नाही आहे. म्हणून द करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट काय म्हणतंय, स्टेटमेंट दिलंय कन्क्लुजन फाइंड करायचंय, तर सॉरी स्टेटमेंट कन्क्लुजन दिलंय, करेक्ट ऑप्शन फाइंड करायचंय की कोणतं कन्क्लुजन स्टेटमेंटनुसार बरोबर आहे. तर स्टेटमेंट काय दिलंय, वेन डायग्रामने सॉल्व होईल हा प्रश्न बघा. स्टेटमेंट दिलं आहे ऑल टीचर्स आर मॅनेजर्स, सर्व जे टीचर्स आहेत ते मॅनेजर आहेत. मग काय म्हटलंय सम टीचर आर फिमेल, काही टीचर याला आपण काही ज्या टीचर आहेत त्या फिमेल आहेत ठीक आहे. तर हा जो ग्रीन कलरचा जात दिसत आहे हे फिमेल आहेत. आता बघा काय म्हटलं कन्क्लुजन, सम टीचर्स आर मॅनेजर्स, काही टीचर्स मॅनेजर्स आहे म्हणतात, पण सर्वच टीचर्स मॅनेजर्स असल्यामुळे हे चुकलं. दुसरं म्हणतात नो मॅनेजर इज अ फिमेल, कुठलेही मॅनेजर फिमेल नाही म्हणतात, पण हे पण चुकलं कारण मॅनेजरचा पण जो राऊंड आहे तो इंटरसेक्ट होत आहे, म्हणून हे पण चुकलं. तर करेक्ट ऑप्शन इज डी, बोथ कन्क्लुजन वन अँड कन्क्लुजन टू डू नॉट फॉलो द स्टेटमेंट. ओके इथेच संपला आपला हा पेपर, नेक्स्ट पेपर बघूया आपण, पेपर 2015 आता 2015 जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपले प्रश्न बघूया. प्रश्न सुरू होतात इथं इथनं 30th प्रश्नापासनं. तर बघा हा प्रश्न आपल्याला काय म्हणत आहे, सपोज दॅट अन ऑर्गनायझेशन इन अन ऑर्गनायझेशन एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट, प्रत्येक जो टीचर आहे तो आहे सायंटिस्ट. ओके मग काय म्हटलंय एव्हरी सायंटिस्ट हु इज नॉट अ टीचर इज अ इंजिनियर, प्रत्येक सायंटिस्ट जो टीचर नाही आहे तो इंजिनियर आहे. आता जो टीचर नाही आहे तो इंजिनियर आहे ठीक आहे. मग एव्हरी इंजिनियर इज अ सायंटिस्ट हे बरोबर नाही आहे कारण काही इंजिनियर सायंटिस्ट नाही आहेत. दुसरं काय आहे एव्हरी टीचर इज अन इंजिनियर, टीचर आणि इंजिनियरचा तर कुठे प्रश्नच नाही. मग म्हटलं एव्हरी सायंटिस्ट इज आयदर अ टीचर ऑर अ इंजिनियर, तर हे बरोबर आहे. ओके मग काय आहे नो टीचर इज अन इंजिनियर, पण आपल्याला टीचर आणि इंजिनियरचं रिलेशन दिलंच नाही म्हणून आपण हे प्रेडिक्ट नाही करू शकत, तर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आता वळू नेक्स्ट प्रश्नाकडे. तर बघा काय दिलंय, एल एम एन पी क्यू अपियर्ड फॉर अ टेस्ट, एम स्कोर बेटर दॅन पी, एम चे मार्क्स पी पेक्षा चांगले आहे म्हणून पहिले आपण एम ला लिहू. मग काय म्हटलंय बट स्कोर लेस दॅन एल आणि एन, एल आणि एन पेक्षा एमला कमी मिळाले आहेत. एल स्कोर बेटर दॅन एन म्हणून एलचा आहे फर्स्ट नंबर, मग आहे एन. मग पी स्कोर बेटर दॅन क्यू, तर पी चे मार्क्स क्यू पेक्षा जास्त असल्यामुळे क्यू सर्वात शेवटी येईल. मग बघा पहिल्या नंबरवर एल, दुसरा एम, तिसरा एम, मग पी आणि मग क्यू. तर हा रिलेशन 1 2 3 4 5 म्हणजे हे मार्क्स अकॉर्डिंग आपण यांना अरेंज केला. तर बघू आता सर्वात कमी मार्क्स क्यूला आहेत तर इथे, आणि सर्वात जास्त एलला, म्हणजे हे म्हणजे एल एन एम पी क्यू, तर ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. आता स्टेटमेंट आणि कन्क्लुजन दिलं आहे, बघू कोणतं कन्क्लुजन राईट आहे ऑन द बेसिस ऑफ स्टेटमेंट. सम लीडर्स आर इंटेलिजंट, काही जे लीडर्स असतात ते इंटेलिजंट असतात. दुसरं काय आहे ऑल द मॅनेजर्स आर इंटेलिजंट, सर्वच मॅनेजर्स इंटेलिजंट आहेत. हे आपण ब्लू डॉट मॅनेजर्ससाठी बनवू, सर्वच मॅनेजर्स इंटेलिजंट आहे. कन्क्लुजन काय म्हटलंय, कन्क्लुजन म्हणतं आपल्याला ऑल लीडर्स आर इंटेलिजंट, सर्वच लीडर इंटेलिजंट आहे रॉंग. दुसरं सम मॅनेजर्स आर इंटेलिजंट, काही मॅनेजर्स इंटेलिजंट आहेत.
ऍक्च्युअली सर्वच मॅनेजर्स इंटेलिजंट आहे, म्हणून काही मॅनेजर्स इंटेलिजंट आहे याचा अर्थ होईल की काही मॅनेजर इंटेलिजंट नाही आहे, तर हे पण चुकलं. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. कन्क्ल्युजन 1 आणि 2 दोघंही स्टेटमेंटला मॅच नाही होत आहे. आणखी एक प्रश्न आहे बघा आपल्याकडे. ऑल टायगर्स आर ब्रेव. ओके, ऑल टायगर्स आर ब्रेव. मग म्हणते सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड. काही ब्रेव ॲनिमल्स जे आहेत ते काइंड आहेत. आपण दुसरा कलर करू शकतो याला. ओके, तर मग काय म्हणत आहे कन्क्ल्युजन काय आहे. सम टायगर आर काइंड. काही टायगर काइंड आहे, पॉसिबलच नाही, दोघांमध्ये काही रिलेशनच नाही. दुसरं म्हणतात टॉम इज अ टायगर सो ही इज ब्रेव. आता टॉमचा उल्लेख स्टेटमेंटमध्ये कुठेही नाही आहे म्हणून हाय कन्क्ल्युजन चुकला. तर करेक्ट ऑप्शन इज डी. हा, आता हा वेन डायग्राम आहे. वेन डायग्राम काय म्हटलं आपल्याला, करेक्ट रिलेशन विचारतोय फ्रूट मँगोज आणि अल्फान्झोमध्ये. तर सर्वच फ्रूट्स जे आहेत ते सर्वच मँगोज जे आहेत ते फ्रूट आहे आणि अल्फान्झो इज अ टाईप ऑफ मँगो. सर्वच अल्फान्झो मँगो आहेत, सर्वच मँगो फ्रूट आहेत, म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. तर इथे हा पेपर संपला. तर या प्रकारे आपण 2015 पेपर घेतले आहेत. आता उद्याच्या सेशनमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे पेपर्स असणार आहे 2016 ते 2020 ते बघणार आहोत. तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.